नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय मराठी कविता 16वी वनवासी। तर मित्रांनो पहा, ही कविता याचे कवयित्री कोण आहेत तर तुकाराम धांडे। 1961 प्रसिद्ध कवी, विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कथा व ललित लेखन, निसर्ग व माणूस हा त्यांचा लेखनाचा आवडता विषय। वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध। आदिवासी, त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्ग, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यांमधील अतूट नाते त्यांचे वर्णन प्रस्तुत कवितेतून कवीने केलेले आहे। वळीव या कविता संग्रहामधूनच प्रस्तुत कविता घेतलेली आहे। ओके, तर प्रथमतः आपण कविता वाचून घेऊया आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊया। ओके, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळं परवरा माईची, घेऊ हाताव भाकर, हाताव म्हणजे हातात, वर भाजीला भोकर, खाऊन खडकाव बसून, खडकाव म्हणजे काय तर दगडावर बसून आम्ही खाऊ, देऊ कुशीत ढेकर, खुशीत ढेकर, खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळ पल्याड, आम्ही उंबर माळीचे, बसू सूर्यांचं रुसून, बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिंकिड्याशी, नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलीत, चालू शिंह्यांच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही ससाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, म्हणजे डोंगर ओलांडून जाऊ आम्ही, हात लावून गगना, येऊ चांदण्या घेऊन। ओके, तर चला मित्रांनो ही कविता आता आपण समजून घेऊया। तर प्रथमतः पहिलं कडवं काय आहे, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा आई माईची। ओके, तर मित्रांनो बघा, ही आपल्याला दिसत आहेत हे आदिवासी मुलं आहेत। ओके, तर ह्यामध्ये यांनी काय सांगितलं आहे की आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची। कळसू आई म्हणजे काय तर कळसूबाई, हे आपल्याला माहिती आहे ना, महाराष्ट्रीय सगळ्यात उंच शिखर आहे कळसूबाई, ती त्याविषयी आपल्याला ह्याच्यामध्ये माहिती पडतं। ओके, तर कळसू म्हणजे काय तर सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच असलेला भंडारदरा येथील कळसूबाईचे शिखर। ओके, तर मित्रांनो ह्याचा हा अर्थ आहे, आम्ही उघडी बोडकी, उघडी बोडकी म्हणजे काय तर अंगावर वस्त्र नसलेली, ओके, जास्त वस्त्र नसलेली उघडी बोडकी म्हणजे अंगावर कमी वस्त्र असलेले, बाळ परवरा माईचे, परवरा म्हणजे काय तर परवर नदी आहे ज्याच्यावर भंडारदरा आहे, उलतना धरण बांधलेलं आहे ती परवरा नदी। ओके, माई म्हणजे काय आई, आई सांगितलेलं आहे त्यांनी एका प्रकारे। ओके, तर पोरं म्हणजे काय, पोरं म्हणजे पोरं मुले, आणि उघडी बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेले, आणि परवरा प्रमाई म्हणजे परवरा नदी ही माई आहे यामध्ये सांगण्यात आलं आहे आपल्याला। आता पुढे जाऊया, घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर। याचा अर्थ असा होतो मित्रांनो, तर मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलं आहे की बघा, ही आदिवासी मुलं आहेत जी काय करतात तर बघा, हातावर मुलांना भाकर घेऊन वर भाजीला भोकर, भोकर म्हणजे काय तर बोलताना की रान वनस्पती आहे, या वनस्पतीचा पाला व फळे यांच्यापासून भाजी केली जाते। ओके, तर ही भाजी आणि ही भाकर, ओके, ही मुलं हातात घेऊन, ओके, खाऊ खडकावर बसून, देऊ खुशीत ढेकर। खाऊ खडकावर बसून म्हणजे एखाद्या रानमाळावर म्हणा किंवा खडकावर बसून ते खातात आणि आरामशीर आपलं जीवन जगतात। असंच मित्रांनो हे आदिवासींचं जगणं असतं, त्यांना काही जास्त म्हणजे बोलतात ना की संसाधने उपलब्ध नाही, ज्या संसाधनं आहे त्यांच्याकडे त्यांच्यापासून ते लोकं खुश राहत असतात। तर मित्रांनो तुम्ही खाली ही मुळं पाहतच असाल जी खडकावर बसून भाकरी उघडा खात आहेत भाजीबरोबर जे त्यांना भेटत आहे त्यामध्ये। ओके, तर आता पुढच्या कडवाकडे जाऊया, खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती। तर मित्रांनो ह्यामध्ये बघा काय सांगितलं आहे, खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती। तर ही मुलं सांगत आहेत की आम्ही टेकडीवरती खेळू, टेकडी कुठली तर आपली कळसूबाई हे शिखर आहे तिकडचे टेकडी। ओके, तिथे ही मुलं खेळतात आणि ह्यांची शर्यत कुणाबरोबर असते तर वाऱ्याबरोबर असते, पळू वाऱ्या संगती।
ओके वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. म्हणजे मित्रांनो बघा, हे वर पांघरू आभाळ, आभाळ म्हणजे पांघरून त्यांचं काय आहे तर आभाळ आहे, आणि जेव्हा ते झोपू झोपी जातील तेव्हा लोळू पृथ्वीवर भोवती, म्हणजे पूर्ण पृथ्वीभोवती लोळू, म्हणजे सगळी जमीन याभोवती आम्ही लोळू, असे ते यामध्ये सांगत आहेत. तर मित्रांनो, आदिवासी लोकांचं जीवन हे असंच असतं, साधं असतं. त्या ज्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्यामधूनच ते आपलं आयुष्य काढत असतात. तर यामधून मित्रांनो हे सुद्धा आपल्याला व्यक्त होत आहे. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदर नळीचे, गाव वहाळा पळ्याड, आम्ही उंबर माळीचे. तर पहा मित्रांनो, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदर नळीचे. तर मित्रांनो बघा, आम्ही वाघाच्या लवणाचे, वाघाचे लवण म्हणजे काय तर डोंगरामध्ये जिथे वाघ वस्ती करतात अशी जागा, ओके. आणि वांदर नळीचे, वांदर नळी, वांदर म्हणजे काय, एकतर वांदर म्हणजे माकडे किंवा वानर, ओके. वांदर नळीचे, वांदर नळीचे म्हणजे काय, जिथे वांदरांची संख्यासुद्धा जास्त असते. तर ही मुलं असं सांगत आहेत की आम्ही जिथे राहतो तिथे वाघसुद्धा राहतात. म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे की जिथे आपले आदिवासी लोक राहतात तिथे प्राणीसुद्धा येतात. तर प्राण्यांमध्ये जंगल आलं की वाघ आलाच, आणि त्यामध्ये तिथे माकडंसुद्धा आली. तर मित्रांनो, ही मुलं सांगत आहेत की आमची जिथे वस्ती आहे किंवा आम्ही जिथे राहतो डोंगरामध्ये तिथे वाघांचीसुद्धा वाघसुद्धा आहेत, आणि तिथे वांद्रंसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. गाव वहाळा पल्याड, आम्ही उंबरमाळीचे. गाव वहाळा पल्याड, वहाळ म्हणजे काय तर मित्रांनो, जे नदी ओढे असतात, जे ओढे असतात त्यांनाच आपण वहाळ म्हणू शकतो. तर मित्रांनो, हे मुलं म्हणत आहेत की आमचं गाव हे वहाळा पलीकडे आहे, ओके. वहाळा पलीकडे आमचं गाव आहे. आम्ही उंबरमाळीचे, आम्ही उंबरमाळीचे, ओके. उंबरमाळ म्हणजे काय तर उंबराची झाडे जिथे असतात किंवा जिथे जास्त असतात ते माळरान, ओके. मग त्यांचं असं म्हणणं आहे की गाव आमचं वहाळ पलीकडे आहे आणि आम्ही उंबरमाळीचे, म्हणजे जिथे उंबराची झाडे जास्त आहेत किंवा जिथे माळरान आहे तिथे आम्ही राहतो, असं ते सांगत आहेत. आता पुढे जाऊया. बसू सूर्यांचं रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिंकिड्याशी, नाचू घोंगडी नेसून. तर पहा मित्रांनो, बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून. तर मित्रांनो बघा, बसू म्हणजे काय तर बसणे, आणि पहू म्हणजे काय तर पाहणे. तर बघा, बसू सूर्याचं रुसून म्हणजे याच्यामध्ये काय सांगत आहे तर बघा, जेव्हा मुलं माळरानावर दुपारी च्या वेळी खेळत असतात तेव्हा कसं सूर्याचा सकाळ बोलतात ना की दुपारी 10 जास्त असतो सूर्य, आणि आदिवासी मुलं कशी उघडीच असतात, तर त्यामुळे मित्रांनो त्यांना ऊन, सूर्य जास्त गरम लागल्यामुळे, चटके लागल्यामुळे ते असं म्हणत आहेत की बसू सूर्यावर रुसून, म्हणजे आम्ही सूर्यावर रुसू, कारण की त्याच्यामुळे आम्हाला उन्हामध्ये त्रास होत आहे, दाह होत आहे. आणि नंतर ते असे बोलत आहेत की पहू चंद्राक हसून, म्हणजे बघा जसा सूर्य रात्री, नाही माफ करा, सूर्य जेव्हा सकाळी दाह पोचवतो तेवढ्याच प्रमाणामध्ये चंद्र हा जेव्हा रात्री शीतल छाया पोचवतो. तर मित्रांनो त्यामध्ये मुलं असे म्हणत आहेत की पहू चंद्राक हसून, म्हणजे ती बसून चंद्राकडे पाहत ते हसतील, असं ते सांगत आहेत, ओके. तर म्हणजे बोलतात ना की चंद्र जेवढा, सूर्य जेवढा सकाळी जेव्हा जेवढा उन्हामध्ये दाह पोचवतो तेवढा सूर्य, तेवढा चंद्र हा त्यांना रात्री शीतल छाया देत आहे. तर मित्रांनो त्यामध्ये मुलं म्हणत आहेत की आम्ही सकाळी जेव्हा सूर्याचा दाह होतोय तेव्हा सूर्यावर आम्ही रुसू, आणि जेव्हा रात्री चंद्राकडे पाहू तेव्हा आम्ही चंद्राकडे पाहून हसू, ओके. बोलू वाज तिंकिड्यांशी, तिंकिड्यांशी म्हणजे काय मित्रांनो, वाज तिंकिडा म्हणजे काय तर आकाशातील तीन नक्षत्रांचा समूह. वाज तिंकिडा म्हणजे काय तर आकाशातील तीन नक्षत्रांचा समूह. तर त्यांच्याशी बोलू, बोलू वाज तिंकिड्यांशी, त्यांच्याशी बोलू. नाचू घोंगडी नेसून, तर घोंगडी म्हणजे काय तर हा एक प्रकार आहे जो एक जाड आणि ओबडधोबड असा लोकरी कापडाचा प्रकार असतो जे ते लोक अंगावर घेऊन असतात. तर मित्रांनो नाचू घोंगडी नेसून, तर ते असं म्हणत आहेत की आम्ही घोंगडी घेऊन नाचू, ओके. तर ही मित्रांनो अशा प्रकारचं जीवन आपल्याला आदिवासींचं पाहायला किंवा समजायला मिळत आहे या कवितेतून. डोई आभाळ पेलीत, चालू शिव्यांच्या चालीत, शिवांच्या चालीत, हिंदू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. तर बघा मित्रांनो, डोई आभाळ पेलीत, चालू शिव्यांच्या चालीत. डोई म्हणजे काय तर डोक्यावर, पेलीत म्हणजे काय तर सांभाळत किंवा झेलत.
तर डोई आभाळ पेली तर चालू शिव्यांच्या शिवांच्या चालीत. शिवांचा म्हणजे काय तर सिंह शिव यांच्या चालीत. तर मुलं बोलत आहेत की आम्ही डोईवर आभाळ पेलू, डोईवर आभाळ पेलून आम्ही सिंहा म्हणजे सिंहाच्या चालीमध्ये आम्ही चालू असं हे सांगत आहेत माळरानावर किंवा आमच्या बोलतात ना माळरानावर किंवा आमच्या जागेमध्ये. ओके असं ते म्हणत आहेत. हिंदू झाडाकड्यांवरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत. हिंदू झाडाकड्यांवरी म्हणजे आम्ही सगळीकडे पहुडू, आम्ही सगळीकडे जाऊ हिंदू झाडांवर किंवा झाडांवर आणि कड्यांवर सुद्धा आणि बोलू पक्ष्यांच्या बोली. तर मित्रांनो असं म्हण याच्यामध्ये सांगत आहेत की ही जी मुलं आहेत आदिवासी त्यांना आता पक्ष्यांचं बोलणंसुद्धा समजू लागलं आहे. तर त्यामुळे आता बघा ही आदिवासी लोकं असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. पक्षी पक्ष्यांचे आवाज ते काय बोलत आहेत कशा का ते काय व्यक्त करत आहेत. तर मित्रांनो ह्या गोष्टी आता मुलांनासुद्धा समजू लागल्या आहेत त्यामुळे ते म्हणत आहेत की बोलू पक्ष्यांच्यासुद्धा पक्ष्यांच्या बोलीत. तर मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी समजून येत आहेत. तर आता पुढे जाऊया. आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून हात लावणे गगना येऊ चांदण्या घेऊन. तर बघा आम्ही ससाच्या येगानं जाऊ डोंगर येंगून. तर मित्रांनो आदिवासी मुलं असं म्हणत आहेत की आम्ही डोंगर हा म्हणजे ससाच्या वेगाने म्हणजे एकदम जलद गतीने डोंगर येंगून जाऊ म्हणजे ओलांडून जाऊ. तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की जी आपली आदिवासी मुलं असतात ती शरीराने काटक आणि एकदम मजबूत असतात आणि माळरानावर फिरायची सवय असल्यामुळे त्यांना बोलतात ना की डोंगर ओलांडणे खूप म्हणजे बोलतात ना की त्यांचा रोजचा जीवनाचा भाग झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो ती मुलं म्हणत आहेत की आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर येंगून. आता पुढे जाऊया. हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. तर मित्रांनो बघा ते म्हणत आहेत की आम्ही गगनाला सुद्धा हात लावू आणि चांदण्यासुद्धा घेऊन येऊ. तर मित्रांनो यामधून त्यांची आदिवासी मुलांची जिद्द आपल्याला दिसत आहेत. ते बोलतात ना की ज्या वातावरणामध्ये राहत आहेत त्या वातावरणामध्ये त्यांनी स्वतःला कसं ढाळून घेतलेलं आहे कशा त्या परिस्थितीसारखं त्यांनी स्वतःला बनवून घेतलं आहे या गोष्टी सगळ्या आपल्याला याच्यातून दिसून येत आहेत. तर मित्रांनो यामध्ये बोलतात ना आदिवासींचं जीवन त्यांच्या ते बोलतात ना त्यांच्याकडे असणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या कवितेमधून उत्तम प्रकारे कवीने मांडलेल्या दिसतात. तर मित्रांनो ही कविता कशी वाटली याचा अर्थ तुम्हाला समजला की नाही मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा कवितेचा सारांश किंवा आपल्या बोलतात ना की ज्या गोष्टीमध्ये त्यांना अडथळा आहे त्या गोष्टी समजण्यात त्यांना सोपे जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया हा कवितेचा स्वाध्याय घेऊन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय काळजी घ्या.